मुख्यमंत्री महोदयांना स्वतः भेटायला जातात, त्याच वेळेला एक संशयाची सुई त्यांच्या जाण्याकडे वळलेली होती आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आता अपात्र होणार, तुमची मनाची तयारी करा हे सांगायला तरी गेले का, तुम्ही अपात्र होत नाहीत म्हणून त्यांचं तोंड गोड करायला गेले हे नेमकं कळत नव्हतं, परंतु ते आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरून कळून चुकलं की ते मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले होते, ते त्यांचं तोंड गोड करायला गेले होते आणि ते तोंड गोड करून तेव्हाच झालं होतं, आता फक्त त्याचं वाचन झालं. माझं अनुमान असं आहे की हे प्रकरण घडल्यापासून मी नेहमीच सांगतोय की केवळ हा शिवसेनेमधला अंतर्गत वाद आणि याचा काही बरा वाईट परिणाम होईल तो फक्त शिवसेनेवर होईल असं नाही, तर संपूर्ण देशातल्या लोकशाहीवर होईल आणि देशामध्ये जेवढे पक्ष आहेत त्या पक्षांवर याचा परिणाम होईल हे मी तेव्हाच सांगितलं होतं. परंतु आता विधानसभा अध्यक्षांनी एक निर्णय देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की तुम्ही काही करा, म्हणजे त्यांचे काय काय मी फाइंडिंग्स वाचले की शेवटी पक्षप्रदोत नेमायचा आहे तो राष्ट्रीय कार्यकारिणीनं नेमायचा आहे, कोणाला पक्ष काढायचा आहे पदावरून तो राष्ट्रीय कार्यकारिणीनं काढायचा आहे. मला कळत नाही आहे की विधानसभेचे अध्यक्ष ज्या पक्षाचे आमदार आहेत तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु असे कितीतरी छोटे मोठे पक्ष आहेत की जे प्रांतिक पक्ष आहेत, जे पक्ष फक्त रजिस्टर आहेत, त्यांना तशी मान्यता सुद्धा मिळालेली नसते, निशाणी मिळालेली नसते, मग त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी कुठून आणायची आणि त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कुठले ठराव करायचे याचा मला काही बोध होत नाही. त्यामुळं अध्यक्षांचा हा निर्णय पूर्णपणे अनाकलनीय आहे असं माझं मत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे खरी शिवसेना ही शिंदे गटाची असं शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्षांनी केलेलं पाहिलं. निवडणूक आयोग सुद्धा आता जर आपण बघितलं तर नुकताच केंद्र सरकारने एक कायदा तयार केला आहे आणि निवडणूक आयोगाची नेमणूक कुणी करायची आहे, तर देशाचे पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि मंत्रिमंडळातून एक मंत्री घ्यायचा. आज विरोधी पक्षनेता ह्या अस्तित्वातच नाही आहे. विरोधी पक्षाचं स्थान हे 2014 सालापासून भारतीय जनता पार्टीनं ही लोकशाही मोडीत काढून कोणालाच दिलेलं नाही आहे, त्यामुळं आता राहिले कोण, तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातला एखादा मंत्री, म्हणजे जो सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होते, न्यायाधीश होते, सरन्यायाधीश, त्यांनासुद्धा हटवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं तो निवडणूक आयोग नेमण्याचं काम हे राजकीय झालेलं आहे, तेच राजकीय काम त्यांनी जो निर्णय दिला निवडणूक आयोगानं त्याचीच रिव ओढण्याची राजकीय काम विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे. पण 14 आमदार उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुद्धा पात्र ठरवलं हा एक वेगळा संकेत पाहायला मिळतो. उद्धव साहेबांच्या 14 आमदारांमध्ये की ज्यामध्ये मी देखील आहे, यांना पात्र ठरवलं कदाचित अध्यक्षांनी ठरवलं देखील नसतं, आम्हालाच अपात्र केलं असतं. म्हणजे गद्दारी त्यांनी केली, बंडखोरी त्यांनी केली, म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी ही अध्यक्षांनी नक्की दिली असती, त्यांनी आम्हाला अपात्र केलं असतं. परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं होतं की भरत गोगावले हे व्हीपच होऊ शकत नाहीत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाची कुठेतरी बूज राखायची म्हणून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवलं नाही. यापेक्षा आम्हाला काही वेगळी त्यांनी सहानुभूती दाखवली किंवा आमच्या बाबतीत काही वेगळा न्याय केला आणि सर्वांना समान न्याय दिला अशी बिरुदावली मिरवण्याचं काहीही कारण नाही. सुप्रीम कोर्टानं जर भरत गोगावलेला अवैध व्हीप जर ठरवला असता, पक्षप्रदोत ठरवला असता, तर त्यांनी आम्हाला नक्की डिस्क्वालिफाय केलं असतं, अपात्र केलं असतं. हे केवळ सुप्रीम कोर्टामुळं त्यांना करता आलं नाही. पण भरत गोगावलेंचा व्हीप हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पात्र ठरवलं गेलं दिसतो विधानसभा अध्यक्षांकडून. त्याच्याच मुद्द्यावरती जे इतर जो आमदार जे पात्र ठरवले गेले म्हणजे शिंदे गटाचे, त्या ठिकाणी पात्र याच मुद्द्यावर ठरले गेले, तुमचं काय अनुभव आहे? नाही, असं आहे की भरत गोगावल्यांचा व्हीप हा फक्त आम्हाला लागू होत नाही एवढाच त्यांचा दावा होता. त्यांच्या आमदारांना लागू होतो की नाही त्यांचा ह्याच्यात काही वादच नव्हता. आमचा दावा होता की भरत गोगावल्यांच्या ऐवजी सुनील प्रभूंचा व्हीप या शिंदे गटाच्या लोकांनी मान्य केला नाही, हा आमचा दावा होता. त्यामुळे भरत गोगावल्यांचा हा व्हीप त्यांनी मान्य केला अमान्य नाही केला हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. आमच्या बाबतीत तो होऊ शकतो, परंतु सुप्रीम कोर्टामुळे त्यांना आम्हाला अपात्र करता आलं नाही. पण
एकीकडे सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की भरत गोगोलेंचं व्हीप म्हणजे व्हीप अमान्य, ते अध्यक्ष होऊ शकत नाही, आणि इकडे अध्यक्ष म्हणतात की त्यांचाच व्हीप योग्य होणार. असं आहे की मी तुम्हाला हेच सांगितलं की सुप्रीम कोर्टानं भरत गोगोलेंचा व्हीप पक्षादेश जो आहे तो मान्य करता येणार नाही सांगितलं, त्याच्यामुळंच आज आम्ही वाचलोय. न पेक्षा ज्यांनी बंडखोरी केली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांना आज प्रमोशन मिळालं आहे ते मिळालंच असतं, पण आम्ही एकनिष्ठ राहिलो, आम्ही उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिलो, म्हणून कदाचित आम्हाला शिक्षाच मिळाली असती. परंतु इथं मात्र थोडंसं सुप्रीम कोर्टामुळं आमच्यावरचं संकट टळलं आहे असं म्हणावं लागेल. की भरत गोगोलेंचं व्हीप म्हणजे व्हीप अमान्य, ते अध्यक्ष होऊ शकत नाही, आणि इकडे अध्यक्ष म्हणतात की त्यांचाच व्हीप योग्य होणार. असं आहे की मी तुम्हाला हेच सांगितलं की सुप्रीम कोर्टानं भरत गोगोलेंचा व्हीप पक्षादेश जो आहे तो मान्य करता येणार नाही सांगितलं, त्याच्यामुळंच आज आम्ही वाचलोय. न पेक्षा ज्यांनी बंडखोरी केली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांना आज प्रमोशन मिळालं आहे ते मिळालंच असतं, पण आम्ही एकनिष्ठ राहिलो, आम्ही उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिलो, म्हणून कदाचित आम्हाला शिक्षाच मिळाली असती. परंतु इथं मात्र थोडंसं सुप्रीम कोर्टामुळं आमच्यावरचं संकट टळलं आहे असं म्हणावं लागेल. निकाल बघितलं तर दोघांनाही दिलासा मिळायला पाहायला मिळतो, त्यांच्या पुढची भूमिका खऱ्या अर्थानं म्हणजे निकाल तर मानलेला, इतर पुढची भूमिका काय असेल? असं आहे की दोघांनाही दिलासा मिळाला असं अजिबात म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्टामुळं आम्हाला थोडासा दिलासा मिळालेला आहे, अध्यक्षांची याच्यामध्ये काही अध्यक्षांचं आमच्यावरती सहानुभूती नाही, स्पष्टच सांगायला गेलं तर काही मेहरबानी नाही अजिबात. कोणाच्याही लक्षात आलं की नाही मला माहीत नाही, परंतु सुप्रीम कोर्टालाच अवमानित करायचं नाही म्हणून ते आम्ही आज वाचलो आहे, हाच त्यातला फक्त एकमेव मार्ग आहे. पण मला असं वाटतं की आता देशामध्ये पक्षांतर्गत बंदीविरोधी जो कायदा आहे तो कायदा बदलण्याची वेळ आलेली आहे. सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. नपेक्षा आज भारतीय जनता पार्टीची खूप मोठी सत्ता आहे, त्यांच्याकडं मेजॉरिटी आहे म्हणून ते असं वागतायत, परंतु उद्या प्रत्येक राज्यात कुठे ना कुठेतरी हे प्रकरण होईल. आज राष्ट्रवादी काँग्रेस बाबतीत देखील काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळं हे प्रकरण थोडंसं देशहिताच्या दृष्टीनं किंवा कायदा तरी असा करायला हवा की आता ज्यांनी कुणी पक्ष सोडला त्यांनी ज्या पक्षाच्या चिन्हावर तिकिटावर ते निवडून आले असतील त्या पक्षाचा राजीनामा देऊनच कुठे जायचं तिकडे जा, की त्या पक्षाचा म्हणजे ते निवडून आलेल्या पदाचा पण राजीनामा द्या. हे पाळी आमच्यावर पण आली होती, पण आम्ही पक्षाचं पद कुठलं ठेवलं नाही. मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही आमदारकीचा राजीनामा दिला होता, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हाही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या सगळ्या पदांचा पण त्याग केला पाहिजे, आणि लोकशाही मार्गानं तुम्ही कुठेही जा. अशा प्रकारचा एक कायदा सिंपल साधा सोपा आला तरच हा मार्ग आहे, नपेक्षा हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं होणार आहे आणि यातून पूर्णपणे लोकशाही अडचणीत येईल असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या पाठीत संजय राहुल नार्वे राहुल नार्वेकरांच्या बाबतीत आले संजय राऊतांची प्रतिक्रिया, ठीक आहे, आता ते आमचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांनी काय प्रतिक्रिया देतील त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. उद्धव साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, ते जायलाच पाहिजे, परंतु आता सुप्रीम कोर्ट काय किती निर्णय देत आहे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आमचं चिन्ह काढून घेतलं त्या संदर्भामधली आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, तिचा कोण निकाल लागतोय, त्यामुळं काय मला काय कळत नाही. कारण सुप्रीम कोर्टाला सुद्धा निवडणूक आयोगाच्या निवड समितीवरून काढून टाकण्यात आलं सुप्रीम कोर्टाला, इथं लोकशाही राहिलेली नाही तर ही दडपशाही सुरू आहे, ही झुंडशाही सुरू आहे. त्यामुळे ह्या झुंडशाहीसमोर दडपशाहीसमोर लढावं तर लागेलच, लढा द्यावाच लागेल, परंतु या देशातल्या जनतेनंच आता उभं राहिलं पाहिजे की ही लोकशाही वाचवायची की ही झुंडशाही दडपशाही चालू ठेवायची हे आता जनतेनं ठरवलं पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी एक अनुरोध केलं की पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे या सगळ्या सुनावणीसाठी बोलवून सुद्धा हजर राहिले नाही, असा एक त्यांनी मुद्दा मेन्शन केलेला. असं आहे की राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी काही निरीक्षणं जी नोंदवलेली आहेत त्या संदर्भात जर आपण विचार केला तर सुप्रीम कोर्टानं त्यांच्याकडे हे प्रकरण जे दिलेलं आहे ते मर्यादित गोष्टी
तपासण्याकरता आणि मर्यादित गोष्टीचा निर्णय घेण्याकरता हे प्रकरण दिलेलं आहे. परंतु रावेल नावरवेकरांनी असा काय आविर्भाव आणला आहे की सगळं हा फर्स्ट अँड फायनल या सगळ्या प्रकरणातला मीच आहे. सगळं काय खरं काय खोटं काय नियमबाह्य काय नियमीय नियमांनुसार काय हे ठरवणारा मीच आहे. अशाच आविर्भावामध्ये सगळं हे त्यांचं एकंदरीत कामकाज चाललं होतं. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय तेवढ्या पुरेशा मर्यादेत राहणं तर त्यांनी आता पक्षप्रमुख माझ्यासमोर आले नाहीत अशा प्रकारचं विधान करणं हे पक्षप्रमुख त्यांच्यासमोर येणं आवश्यक होतं की इथे कुठेतरी इगो हर्ट झाला आहे हे बघावं लागेल.